मध्ये दिवाळी निमित्त कपडे चप्पल मिठाईचे वाटप करण्यात आले. पाहूया त्याचा सविस्तर वृत्तांत. आपल्या सुखात गरिबांना सामील करावे या उद्देशाने रहबर ए जरिया फाउंडेशनच्या वतीने प्रयत्न करत असतात. प्रत्येक घरात दिवाळी साजरी केली जात असते. नवीन कपडे, मिठाई, फटाके आणले जातात. पण काही अशी व्यक्ती आहेत त्यांना हे भाग्य लाभत नाही. म्हणूनच यावर्षी दिवाळीत गरिबांच्या घरी हे अभियान राबवले आणि जिजाऊ वसतिगृह कोळे येथील 27 मुलामुलींना नवीन कपडे, चप्पल, दिवाळीचे खाऊ वाटप केले. या उपक्रमाला अनेक लोकांनी समर्थन देऊन या चांगल्या कामाला मदत केली. यावेळी रहबतर ए जरिया संस्थेचे अध्यक्ष वसीम अक्रम शेख, सामाजिक कार्यकर्ते साबिर मिया मुल्ला, शिवाजी कारंडे, संदीप खांडके, राजेंद्र पाटील, साबिर मुल्ला, उमर सय्यद, नारायण होलमुके, मुदस्सर शेख, नजर मुल्ला, गणेश देशमुख व पदाधिकारी उपस्थित होते. तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. ना कि तू हिंदू बनेगा ना कि तू मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है तू इंसान बनेगा. या भूमिकेतून जिजाऊ वसतिगृह या ठिकाणी कोळ्यामध्ये स्थापन झालेलं आहे आणि त्यामध्ये अनाथ मुलांना या ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च समीरभाई सगळे बघतात आणि त्यांचे घरातील मंडळी, मित्रमंडळ ज्यांना त्यांचे सहकार्य करतात. त्याचबरोबर आमच्या रहबर जरियाचे अध्यक्ष वसीमभाई यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्या चर्चेतून ह्या दिवाळीचा उपक्रम राबवायचा आहे. ह्या दिवाळीला गरिबांच्या घरी आपण दिवाळी साजरी करायची असा एक उपक्रम राबवूया या अनुषंगाने चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेतून आम्ही जिजाऊ ह्या वसतिगृहास भेट दिली आणि त्या लहान मुलांच्याबद्दल जाणून घेतलं आणि त्यातून आमच्या छत्रपती शिवाजी भाजी मार्केट व्यापारी संघटना आणि रहबरी जरियातर्फे एक उपक्रम राबवूया म्हणून हा उपयोग आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला आणि लहान मुलांना नवीन कपडे दिवाळीच्या निमित्त आणि चप्पल वगैरे देण्याचा असा एक उपक्रम राबवूया. या अनुषंगाने त्यांच्याबरोबर आमच्या व्यापारी संघटनेने सहकार्य केलं आणि आमच्या रहबरी जरियाच्या सदस्यांनीही केलं. असंच सहकार्य आमच्या व्यापारी संघटनेतर्फे दरवेळेस या वसतिगृहास राहील एवढीच गवाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या प्रत्येक सुखात सणात गरिबांना सामील करावे या उद्देशाने आम्ही रहबरी जरिया फाउंडेशन यांच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. त्याचाच प्रयत्न म्हणून आम्ही दिवाळीनिमित्त छत्रपती शिवाजी बाजी मंडळी संघटना कराड आणि रहबरी जरिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोळे येथील जिजाऊ वसतिगृह येथील 26 मुलामुलींना दिवाळीनिमित्त कपडे, चप्पल आणि खाऊ वाटप दिले. ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्यांचेही आम्ही आभार मानतो आणि यापुढेही आम्ही असेच वेगवेगळे उपक्रम राबव ही ग्वाही देतो. नमस्कार, माझं नाव सानिया सुधाकर शिशवरे. माझ्या वसतिगृहाचं नाव जिजाऊ सेवाभावी संस्थापक कोळे. आजपर्यंत आम्ही दिवाळीला फाटके कपडे व चप्पल घालून आम्ही दिवाळी साजरा करायचो व आज या दादांनी आम्हाला नवीन कपडे व चप्पल देऊन आमचा आम्ही यांचे मनपूर्वक आभारी मानतो. नमस्कार, माझे नाव मनाली माधव माळे. मी आज सेवाभावी संस्था अध्यक्ष कोळे या घरात राहत आहे. आम्ही आजपर्यंत फाटके कपडे आणि तुटलेले चप्पल त्यांना घालून
दिवाळी साजरी करायचो. आता दादा आलेत आणि आम्हाला त्यांनी चप्पल आणि ड्रेस दिलेत, त्याबद्दल त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार, माझं नाव समीर मुकुलनाथ. मी जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारे जिजाऊ वसतिगृह स्थापन केलेलं आहे. जिजाऊ वसतिगृह स्थापन करण्यामागचा हेतू हाच होता की महाराष्ट्र परिवर्तन सेना या पक्षात काम करत असताना मी पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण असं फिरत होतो, महाराष्ट्र दौरा केलेला आहे. त्यात मला एक असं जाणवून आलं की गरीब व निराधार मुलं जे असतात, ज्यांना एकरी पालक आहेत किंवा ज्या महिला कामानिमित्त बाहेर जातात, अशा महिलांची मुलं फक्त खाणं आणि खेळणं बागडणं यातच त्यांचा दिवस जात होता. मग शिक्षणासाठी त्यांना कोणीही हे करत नव्हतं किंवा शिकावं असं त्यांच्याही मनात येत नव्हतं. मग अशा मुलांना जर आपण शिकवलं तर एक सत्कार्य काम आपल्या हातून होईल. या भावनेतून मी त्या मुलांना त्यांच्या पालकांना कन्व्हिन्स करून मी माझ्या राहत्या घरी आणलं आणि त्या अनुषंगानं आता माझ्याकडे 27 मुलं आहेत. सर्वसाधारण 2002 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंत मुलं आहेत माझ्याकडं. त्यातील 12 मुलं इंग्लिश मीडियममध्ये शिक्षण घेतात आणि बाकीची मुलं गाडगेनाथ हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. सर्वसाधारण हे वसतिगृह चालवत असताना मला महिन्याला 30 ते 35 हजार रुपये खर्च येतो आहे आणि तो आम्ही मी माझ्या मित्रांच्या पैशातून किंवा माझ्या पैशातून आम्ही स्वखर्चातून हे मुलांचं संगोपन करतो आहे. तसेच शासनाची आपल्याला 1 रुपया मदत मिळत नाही आहे. तर जे दानधर लोक आहेत त्यांच्याकडून अन्न दान असेल किंवा कपडे असतील या स्वरूपात आम्ही मदत घेऊन आम्ही या मुलांचं संगोपन करतो आहे. तसेच हे काम करत असताना मला माझ्या पत्नीचं, आईवडिलांचं तसेच जवळच्या मित्रांचं पूर्णपणे सपोर्ट व योगदान मिळालेलं आहे. तसेच हे राहत्या घरी आम्ही काम करत असताना माझे भाऊ बहीण यांनी आपले पूर्ण योगदान दिलेलं आहे. त्यांनी मला असं सांगितलं की आमच्या घरामध्ये काही वाटणी वगैरे राहणार नाही आणि इथून पुढे संस्थेसाठी आम्ही जागा दान करतो आहे, म्हणून त्यांनी मला सहकार्य केलं. तसेच मी आपल्या समाजातील दानदार व्यक्तींना असं आवाहन करू इच्छितो की आपणही आपल्यासोबत एक आनंद क्षण असताना आपल्या आनंदात आमच्या या मुलांना सामील करून घ्यावं व आपल्याकडून जे शक्य होईल तेवढी या मुलांसाठी मदत करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.